21व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानानं मोठी क्रांती केली आहे. अगदी मंगळ ग्रहाला गवसणी घालण्याची तयारी सुरू आहे. मात्र आजही जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावाच लागतोय. का कशासाठी सुरू आहे हा सगळा आटापिटा पाहूया. काळजाचा ठोका चुकवणारा प्रवास, काठोकाठ भरलेल्या नदीतून जीवघेणा प्रवास, कशासाठी? पोटासाठी, शेतीसाठी. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास लातूर मधल्या मांजरा नदीतला. मांजरा नदी लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांसाठीची जीवनवाहिनी. गेल्या वर्षीच्या जोरदार पावसामुळे आजही मांजरा अशी काठोकाठ भरलीय. या नदीतून शेतकऱ्यांना असा कलईतून प्रवास करावा लागतो. सलगरा गावातले शेतकरी तर पिढ्यानपिढ्या असाच प्रवास करतायत. दुर्दैवानं या जीवघेण्या प्रवासात अनेक शेतकऱ्यांचे बळीही गेले, पण मुरदाड यंत्रणेला काही जाग आलेली नाही. काही पूल नसल्यामुळे ही ते आम्हाला वाहतुकीला ह्याला त्याला कलईनं आम्ही प्रवास करावा लागलो आहे. आणि नंतर शेती ही ती करायचं म्हणलं तर पाण्यामध्ये तर येताच येत नाही. जास्त पाणी आल्यानंतर विलासराव साहेब आज त्यावेळेस प्रस्ताव दिलेला होता, मुंबईपर्यंत जाऊन आलो, पण ते कोणतंच काही झालेलं नाही. गावातल्या 40 ते 50 शेतकऱ्यांची शेती मांजरा नदीच्या पलीकडे आहे. रस्त्यानं शेतात जायचं म्हटलं तर 15 ते 20 किलोमीटरचा वळसा पडतो. त्यामुळे शेतात जाण्यासाठी एक पूल करून द्या एवढीच मागणी शेतकऱ्यांची आहे. कलईतून जाण्यासाठी एवढा त्रास आहे या लोकांना. जनावर जरी असलं, रोजची वैरण नेणं आणणं हे करणं, एवढे संकट ह्या संकटाला तोंड देते शेतकरी की सरकारने एवढे त्यांचं ऐकावं आणि रस्ता द्यावा हीच विनंती आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा जी 24 तासनं प्रशासनापर्यंत पोहोचवली, मग जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या कलईतला जीवघेणा प्रवास अनुभवला आणि अखेर पूल बांधण्याचं आश्वासन दिलंय. तालुकाच्या पण कनेक्शन होणार लातूर आणि औसाच्या, त्याप्रमाणे मी एक प्रस्ताव पाठवणार आणि नाबार्डमध्ये रुरल कनेक्टिव्हिटीमध्ये मी प्रयत्न करू की कनेक्टिव्हिटीसाठी पूल मंजूर झाला पाहिजे. जमाना बुलेट ट्रेनचा आहे, तरीही देशातल्या एका नदीतलं हे दृश्य अस्वस्थ करणार आहे. हे मांजरा नदीच्या पात्रातनं कलई मार्गे नदीच्या पलीकडे असलेल्या आपल्याला शेतात जाण्यासाठी धडपडत असतात. अनेकदा या ठिकाणी मोठमोठे अपघातही झालेले आहेत. भविष्यात ही अपघाताची मालिका खंडित व्हावी आणि या ठिकाणी मजबूत पूल व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांच्या या मागणीकडे आता प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देतं हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन शरदसह मी शशिकांत पाटील, झी 24 तास, लातूर. सह्याद्रीची उंची म्हणजे सह्याद्रीची उंची म्हणजे